वेलकम टू माय यूट्यूब चैनल इंस्पायर कुकिंग। मी रंजिता तुम्हा सर्वांचं स्वागत करते। आज आपण बघणार आहोत मोमोज, वेगळी अशी रेसिपी, खूप छान अशी टेस्टी। एक वाटी मैदा, पाणी आणि तेल, कणकेपेक्षा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे। मैद्याच्या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घेतला आहे। एक 10 मिनिटं आपण झाकून बाजूला ठेवून देऊया। मोमोजमध्ये जे फिलिंग असतं, जे सारण असतं आतमध्ये, त्यासाठी मी वापर करत आहे कोबी आहे बारीक चिरलेला, शिमला मिरची, गाजर, बारीक चिरलेली मिरची आहे हिरवी, बारीक चिरलेलं आलं, बारीक चिरलेलं लसूण, ह्याचबरोबर पातीचा कांदा, पनीर किंवा चीज, चिकन असंही वापरू शकतो, पण मी बेसिकमध्ये हे वापरत आहे। मोमोज हे जास्ती स्पायसी नसतात, तर त्याचे मसाले पण अगदी साधे आहेत। काळी मिरी पावडर आहे, चिली फ्लेक्स आहे, ऑरिगॅनो आहे, मीठ आहे, हे 4 आपण त्याच्यामध्ये मसाले घालणार आहोत। आणि मी आता मुलांना मॅगी आवडते म्हणून मी या थोड्या फिलिंगमध्ये मॅगी यूज करणार आहे। तर चला आपण ह्या साहित्याने त्याचा फिलिंग बनवूया। भाज्या परतून झाल्या आहेत, त्यामध्ये आपण आता मसाले ॲड करणार आहोत। आपल्या आवडीप्रमाणे आपण त्याच्यामध्ये मसाले घालूया। तयार मॅगी थोड्या सारणामध्ये परतून घेत आहोत। मोमोजचे फिलिंग तयार आहे, मॅगी घातलेले, आणि जे भाज्यांचे आहे त्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे चीज, पनीर, नॉनव्हेज खात असाल तर चिकन असेही वापरून आपण हे फिलिंग तयार करू शकतो। आता जे आवरड आहे त्याची तयारी करूया। मैद्याच्या पिठाची एक गोळी घेतली आहे, पोळीसारखं आपण याला लाटून घेऊया। मैद्याची पुरी अशी लाटून घेतली आहे, त्यामध्ये आपण हे सारण घालत आहोत। मधोमध सारण घालून घेतलं आहे, एका साईडला हे करून थोडंसं फोल्ड करून घेऊया आणि चमच्याच्या काट्याचा जो चमचा असतो त्याने त्याला अशा प्रकारे आपल्याला एक अशा प्रकारे एक मोमोजचा आकार होतो। हाही आपण ट्राय करू शकतो। सारण भरलं आहे मैद्याच्या पोळीमध्ये आणि सगळीकडनं त्याला दाबून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आकार करता येतो। अशा वेगवेगळ्या आकारात आपला मोमोज तयार करता येतात। हे मोमोज आपल्याला वाफेवर शिजवायचे आहेत, तर आपण त्याची पण तयारी करूया आणि बाकीचे मोमोज मी करून घेते। अशा प्रकारे मी सर्व मोमोज करून घेतले आहेत। इडलीच्या भांड्याची प्लेट घेतली आहे, त्याला असं साईडने थोडंसं तेल लावून आपण हे मोमोज ठेवून घेऊया। या भांड्यामध्ये थोडं तेल घेतलं आहे लावून साईडला आणि एक एक करत आता हा मोमोज आपण याच्यामध्ये ठेवून देऊया। इडलीचे भांडे मी गरम करायला ठेवले आहे। दोन्ही भांडी याच्यामध्ये लावून घेते आहे, झाकण लावून घेऊया आणि 10 मिनिटं मंद असेवरती ह्याला ठेवायचं आहे। स्टीम झालेले मोमोज मी प्लेटमध्ये काढून घेतले आहे। मैद्यामध्ये तेल असल्यामुळे वरच्या आवरणाला छानपैकी चकाकी आली आहे।
गरमागरम मोमोज तयार आहेत शेजवान सॉस सोबत। सर्व करूया